अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील प्रकाशचंद जैन मल्टीस्टेट कोऑप क्रेडिट सोसायटीचे चेअरमन राजकुमारजी कावडिया यांचा वाढदिवस मित्रपरिवार व कर्मचारी वृंदांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। संस्थेचे चेअरमन आदरणीय राजभाऊ कावडिया ज्यांनी मला जन्म दिला, मोठं केलं, वाढवलं, तुमच्या समोर बोलण्याची हिम्मत दिली, ती माझी आई आदरणीय आई साहेब शकुंतलाजी कावडिया। आईसारखं प्रेम करणारी क्यू म्हणा, आईपेक्षाही जास्त प्रेम करणारे माझ्या बहिणी साहेब आदरणीय गुणवंतीजी कावडिया या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना मला कुठल्याच प्रकारचा अडथळा न निर्माण करणारी माझी अर्धांगणी सो सविता कावडिया, ज्या तऱ्हेनं गेल्या 8 महिन्यापासून आमच्या परिवारामध्ये आमच्या मुलाची लाडी कावडिया परिवारची लाडकी सून आमची सून पायल, ज्या तऱ्हेनं कावडिया परिवारची लाडकी 11 डिसेंबरला जिचं लग्न आहे या परिवारातून एक नवीन परिवारात जाणारी आम्हाला हवी हवीशी वाटणारी कावडिया परिवाराची शान कुमारी विनीता कावडिया, ज्या तऱ्हेनं आपण सगळेजण एक ब्रँडच्या रूपानं ज्याला ओळखतात तो माझा मुलगा मयूर कावडिया, या गेल्या 20 वर्षापासून आर्थिक क्षेत्रात म्हणा या शैक्षणिक क्षेत्रात म्हणा माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारा माझा मित्र शैलेश ललवाणी, आमच्या परिवाराची लाडकी मुलगी, अनावधानं नाव सुटलं, लाडकी मुलगी जी मयूर ज्वेलर्स गेल्या 1 वर्षापासून ब्रँड करते आहे ती कोमल कावडिया। खऱ्या अर्थानं मयूर बुरट सरांनी सांगितलं की जैन नॉलेज सिटी हा एक परिवार शैक्षणिक परिवार म्हणून गेल्या 10 वर्षापासून गोडदोड करीत आहे, त्यामध्ये खऱ्या अर्थानं जर सियाचा वाटा असेल, जर राजभाऊंच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण काम करीत असू तर राजभाऊंनी दिलेली दिशा त्या जोरावरच आपण काम करीत आहोत। 2010 पासून जैन इंटरनॅशनल स्कूलची स्थापना झाली, 2012-13 दरिवाल पॉलिटेक्निकची सुरुवात केली आणि त्याच्यानंतर बीएड कॉलेज, त्याच्यानंतर आयटीआय, त्याच्यानंतर फार्मसी डीफॉर्म बीफॉर्म पॅरामेडिकल सायन्स हे सगळे कॉलेज आपण आपल्या सपलात सुरू करू शकलो। बुरट सरांनी आणि मोरे सरांनी ज्या भावना व्यक्त केल्या की येणाऱ्या 2 वर्षांमध्ये नवीन 7 कॉलेजेस आपल्या सकुलामध्ये येत आहेत, ही माझी हिम्मत नाही, ही
आदरणीय चेअरमन सरांनी दिलेली हिमतीच्या जोरावर हे सगळं काही होत आहे. आणि तुम्ही सगळेजण या सकुलामध्ये काम करणारी शैक्षणिक परिवारामध्ये खांद्याला खांदा काम करून खांद्याला खांदा लावून काम करणारी ही सगळी माझे सहकारी हे सगळं तुम्ही दिलेली ऊर्जा तुम्ही दिलेला पाठबळ याच्या जोरावरच हे सगळं काही होत आहे. पवन बद्दल काय बोलायचं शब्दात व्यक्त करण्याजोगी ती कहाणी नाहीये किंवा शब्द सुद्धा अपूर्ण आहे किंवा शब्द सुद्धा या डिक्शनरीत कदाचित बनले नसतील असा व्यक्तिमत्वाचा हा दणी त्यांच्या बाजूला मला बसण्याचा जो मान आणि सन्मान मिळतोय त्याची लायकी आहे की नाही हे मला माहिती नाही. एवढं उत्तम बरवारीचं व्यक्तिमत्व त्यांचा वाढदिवस आपण सगळेजण साकार करतोय आणि हाच म्हणतोय. पण एखाद्या व्यक्तिमत्वाला शुभेच्छा देत असताना कुठला तरी क्षण हवा कुठला तरी वेळ हवी त्या निमित्तानं हा आज 22 नोव्हेंबर हा आज दिवस आहे. काव्य परिवार की तरफ से स्वागत करती हूँ. मौका भले ही बड़े पापा के बर्थडे का है लेकिन फिर भी बहुत सारी इमोशनल फीलिंग रन हो रही है अभी तो माइंड में. सबसे पहले आपको सारे कावड़िया परिवार की तरफ से विश यू मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे हैप्पी बर्थडे. जब से कॉलेज स्टार्ट हुआ जब से स्कूल स्टार्ट हुई सबने सब जर्नी बता दी आपकी. लेकिन आपका बचपन कैसे रहा वो कैसे बड़ा वो किसी को नहीं पता होगा. यहाँ पे कुछ कुछ लोगों को पता होगा हर किसी को नहीं पता होगा. आज सब इतना बड़ा साम्राज्य देखते हैं सब देखते हैं बहुत ईजी लगता होगा बाहर से देखने के लिए करने के लिए लेकिन इतना ईजी है नहीं. वो जिस इंसान ने 20 साल की उम्र में अपना सब कुछ छोड़कर शॉप स्टार्ट कर दी घर वालों को देखना देखना स्टार्ट कर दिया जिम्मेदारियां ले ली अपने भाई की शादी की फिर बच्चों पे ध्यान चला गया एक एक करते खुद पे कभी ध्यान ही नहीं रहा. आज भी देखोगे आज उनको जबरदस्ती मैं ब्लेजर पहनने के लिए बोल रही थी मैं नहीं पहनूंगा जो करना है कर लो मैं नहीं पहनूंगा. ऐसे कभी कभी एकदम छोटे बच्चे बन जाते हैं जिद करने लग जाते हैं. लेकिन द वे ही इज वो बोलते ना द सिंपल मैन एंड अ वेरी हाई थिंकिंग ही इज अ वेरी गुड एग्जाम्पल ऑफ दैट. कभी किसी से कुछ मांगा नहीं है हर किसी को खुले हाथों से सिर्फ दिया है और कभी उम्मीद भी नहीं करते कि उसके बदले मुझे कुछ मिलेगा. लेकिन उनके शब्द भी अगर वो निकाल देते हैं मुंह से तो कोई कभी गिरने नहीं देता है. जैसे वो हर साल उनको हर बर्थडे पे बोलते हैं कि मुझे एक नया कॉलेज चाहिए और आप लोग उनको दे रहे हो तो ये भी बहुत बड़ी बात होती है कि इतना अच्छा स्टाफ मिलना इतने अच्छे लोग मिलने कि जो उनको सारी चीज़ें लाकर दे देते हैं. लेकिन बड़े पापा ये आपके पुण्य ही जो आप करते चले गए और आज आपको रिटर्न में सारी चीज़ें मिल रही है बिना मांगे आपको सब कुछ मिल रहा है. जब 20 साल के थे तब सबसे पहले उन्होंने एक बर्तन की दुकान से शुरुआत की थी जामनेर में. हम रहने वाले बेसिकली बेटावत के हैं लेकिन उन्होंने बर्तन की दुकान से शुरुआत की थी. उसमें लॉस गया लेकिन हार नहीं मानी डटे रहे. किराना दुकान स्टार्ट की जामनेर में सारे लोग बोलते थे कि कावड़े वाले पागल हो गए लाते कुछ और दाम में बेचते कुछ और दाम में कैसे बिजनेस कर रहे कैसे प्रॉफिट कमा रहे. ये उनकी बिजनेस करने की टेंडेंसी थी. लॉस एक्सेप्ट कर फिर भी दोनों हाथों से देना वो कोई उनसे सीख है. सब बोलते हैं एक बोलते ना जिंदगी जीने के लिए जिगर चाहिए वो जिगर वो इंसान में है. सारी चीजें करते रहना बिल्कुल नहीं सोचना कि आगे क्या होगा. और कभी उनके मुंह पे ऐसा स्ट्रेस भी दिखता ना हम लोगों को टेंशन आ जाता है कि क्या हो गया ऐसा क्योंकि हम लोगों को आदत ही नहीं उनको ऐसे स्ट्रेस में कभी देखने की. बिकॉज वो इतने स्ट्रांगली एकदम बैकबोन जैसे खड़े होते हैं ना हर किसी के पीछे बस कर ले तुझे होगा देखा जाएगा. वो करने के लिए वो बोलने के लिए जिगर चाहिए होता है. स्टार्टिंग में उनको कुछ थोड़े लैंड वगैरह देने पड़े थे उसके बाद में उनको वो आज भी उनको चीज़ अखरती है कि कैसे मैंने वो सब कर ली मतलब क्यों मैंने वो किया क्यों मुझे बेचना पड़ा. और बट वो नहीं करते तो वो शायद वो शुरुआत ही नहीं हो पाती और वो शुरुआत नहीं हो पाती तो आज ये इतना जितना जैन नॉलेज सिटी बना है वो बन ही नहीं पाता. तो पापा बड़े पापा आपको सबसे पहले कॉन्ग्रेचुलेशन ये सारी चीज़ों के लिए. आप ऐसी ही चीज़ें करते जाइए कभी पीछे मुड़कर ना देखना पड़े आपको ज़िंदगी में. और भले आप मुझे कितना भी बोले कि कब जाएंगी तो यहाँ से मैं भले ही चली जाऊँ तभी मैं यहीं आने वाली हूँ वापस. सो आपका बोलकर भी मेरे दिल पे कभी लगने नहीं वाली वो चीज़. सो वंस अगेन विश यू अ वेरी वेरी हैप्पी बर्थडे. सेक्रेटरी ऑफ दिस इंस्टीट्यूशन मनोज जी कावड़िया सर. आज बड़े पापा का बर्थडे है सबसे पहले उन्हें मैंने हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे हैप्पी बर्थडे बड़े पापा.
बड़े पापा कावड़िया परिवार के एक स्तंभ है। जिंदगी में कभी भी अप डाउन्स आए, कभी कुछ हुआ, उन्होंने कभी भी हार नहीं मानी। जो हुआ चलते रहा, कभी भी आगे ही देखा, पीछे मुड़ के कभी देखा ही नहीं। ऐसे ही जिंदगी आगे चलती गई। उन्होंने जैसे जैसे एज बढ़ते जाता है, लोग रिटायरमेंट की तरफ बढ़ते, इनका एज ही बढ़ते जा रहा है, ये और दुगनी तरफ से काम कर रहे। पहले ऑयल यूटेंसिल्स हुई, उसके बाद शुगर किंग रहे, अभी ऑयल की फैक्ट्री डालने की इच्छा है। और बड़े पापा कभी भी इतने दिलदार आदमी क्या शब्दों में बयान नहीं कर सकता। मेरी साहस, मेरी इज्जत, मेरा सम्मान है बड़े पापा। मेरी ताकत, मेरी पूंजी, मेरी पहचान है बड़े पापा। घर की ईंट में शामिल उनका खून पसीना है। सारे घर की रौनक और शान उन्हीं से ही है। मुझे इज्जत, मेरी शोहरत, मेरा रुआब है मेरे बड़े पापा। मुझको हिम्मत देने वाले मेरा अभिमान है मेरे बड़े पापा। सारे रिश्ते उनके दम में सारे बन उनके है। सारे घर के दिल की धड़कन है मेरे बड़े पापा। शायद रब ने देखकर भेजा होगा मुझे, उनकी रहमत है कि मुझे कवड़े जैसा परिवार मिला है। जैन बहुद्देशीय शैक्षणिक संस्था संकुला उपस्थित माझी आई, माझे बंधू, माझे धर्मपत्नी आणि माझा संपूर्ण परिवार, आणि तसं जर म्हटलं तर माझा मंडळीचा संपूर्ण परिवार, माझा मित्र परिवार आणि माझा शैक्षणिक संस्थेचा संपूर्ण परिवार यांनी माझा वाढदिवस साजरा केला, मला बोलवलं, त्याबद्दल त्यांचं पहिले अभिनंदन करतो आणि माझी दोन शब्द बोलायला सुरुवात करतो। खांद्याला खांदा लावून काम करत असताना असंख्य अडचणी येतात, पण अडचणीला मात द्यायची असते, काम करायचं असतं। ज्याला काम करायचं असतं त्याला नाही म्हणायचं नसतं, आणि जो नाही म्हणतो तो काम करत नाही। तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंगून जर काम केलं तर तुमचं काम कधीच थांबणार नाही। आणि प्रत्येक गोष्ट आहे, त्या देशाचा पंतप्रधान जर एक चहावाला बनू शकतो तर हेच आपण शून्य निर्माण केलं, आपण काय केले तर फार पुढे जायचं। एक चहावाला पीएम बन सकता है, एक कोणीही माणूस तुम्ही उदाहरण घ्यायला पाहिजे, धीरूभाई अंबानीचं पेट्रोल पंपावर पेट्रोल विकणारा माणूस वर्ल्डमध्ये 10 नंबरवर आहे। आपण त्याचा विचार केला पाहिजे, आपण आपला विचार करतो, आपला विचार करणं सोडून दिला पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे। एक तर त्याचाच केला पाहिजे, दुसऱ्याचा कोणाचा विचार करायला नको। थोडं भाऊ कोणी ओळखत नाही, इकडे हरी आलेला हरी, माझ्याकडे 60 बाबत्या नव्हता, माझ्याकडे 60 बाबत्या नव्हता। जामनेरचा सगळ्यात टॉप ब्रोकरेजचं काम करतो आणि 20 कोटीची इस्टेट इकडे होते, 20 कोटी इस्टेट माहिती नाही, 20 करोड त्याच्याकडे माहिती नाही, त्याच्याकडे काय, माझ्याकडे 60 रुपये हप्त्यानं माझ्याकडे माझ्या हातात केलेला कामाला माणूस जर 20-25 कोटीचा मालक बनू शकतो तर मी 25,000 करोडचा मालक का बनू शकत नाही? आलं लक्षात? म्हणजे मला सांगायचं असेल, तुम्ही कोणाकडे बघून काम करतो? मी त्याच्याकडे बघून पण काम करतो की तुम्ही इतकं काम करतो। आणि विश्वास आहे का? दुसरं असं आहे की मी 10 वर्षापासून 12 वर्षापासून 15 वर्षापासून 17 वर्षापासून माझ्याबरोबर अत्यंत खांद्याला माझा, म्हणजे माझा कर्मचारी म्हणतो मी त्याला, माझा मित्र म्हणतो, माझा भाऊ म्हणतो, लांब म्हणतो, शैलेश एकीकडून फार मोठी जबाबदारी, माझा काही अडचण आली मी शैलेशला फोन करतो, काही प्रॉब्लेमला शैलेशला फोन करतो, मुन्ना मला पण बोलतो मी शैलेशला बोलतो। आणि काय असतं, कधी कधी काही जवळची माणसं असतात त्यांना सगळं तुम्हाला सांगाव्या लागतात, काही बोलाव्या लागतात, त्यांना एक शैलेश माझा एक, म्हणजे शैलेश कोणी काय म्हणतात, बहुतू शैलेश असं करतो, जाऊ दे बहु शैलेशचं असेल, हा जाऊ दे बहु ते असेल, हा राहू दे, म्हणजे मला नाही आठवत शैलेश मी 10 वर्षात 15 वर्षातून एक शब्द बोललो असेल, म्हणजे रिअल खेळाडूच काही बोललो असेल तर नॉर्मल ते 1-2 शब्द। पण शेवटी काम करत असताना माणूस आपल्या भल्यासाठी जेव्हा काम करतो, जेव्हा आपल्यासाठी काम करतो, तेव्हा त्याला लक्षात येतं की आपल्यासाठी काम करतोय, कदाचित आपलं चुकर असेल म्हणून आपलंही काम करत नसेल कदाचित। तर तुम्ही माणसं जोडणे शिकले पाहिजे, कदाचित
एखादे काम भरोसानी केलं नाही, एखादे काम जास्त झालं तरी मी मोनोला म्हणतो की नाही होत असेल, काही चुकलं असेल, होत असेल बॉस काही चुकलं असेल, मोनोला म्हणतो नाही तसं नाही तसं तसं नाही तसं काही झालं असेल। माणसं गोळा करता आली पाहिजे, तुम्ही जर माणसं गोळा करते तुमच्याकडे सगळं गोळा होणार आहे, तुमच्याकडे माणसं नसतील तर काहीच गोळा होणार नाही। पण माणसं गोळा करणं शिकलो, हे तर जे द्यायचं ते परमेश्वर देईल, जे देणार आहे तो परमेश्वर देणार आहे, काम तर तुम्हाला करावंच लागणार आहे। तुम्ही जर काम करणार नाही, कामच तुमचं महत्वाचं, तुम्ही काम कराल तर तुम्ही सक्सेस व्हाल। भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज, नमस्कार।